नमस्ते विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण अविकारी शब्दांच्या जातींपैकी केवल प्रयोगी अव्यय या शब्दाच्या जातीचा अभ्यास करणार आहोत केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय तर मनातील आनंद आश्चर्य दुःख किंवा अन्य भावना दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात तर मुलांनो आपल्या मनातील आनंद आश्चर्य दुःख त्याचबरोबर तिरस्कार एखाद्या गोष्टीविषयी असलेला नकार ह्या ज्या भावना आहेत ह्या दर्शविणाऱ्या अविकारी शब्दालाच काय म्हटलं जातं तर केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ वाह वा शाब्बास अबब अरे रे ह्या उद्गारातून बोलणाऱ्याच्या भावना व्यक्त होतात बघा आपण बोलत असतो तेव्हा जर आपण वाववा हा शब्द वापरला तर त्यावेळी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप खुश आहोत आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला असेल तर आपण कुठला शब्द वापरतो वाह त्याचबरोबर एखाद्याने जर चांगली कृती केली असेल चांगले काम केले असेल तर आपल्या तोंडातून कुठले उद्गार बाहेर पडतात शाब्बास आणि जर एखादी आश्चर्यकारक गोष्ट आपल्याला दिसली तर आपण कोणते उद्गार काढतो अबब केवढा मोठा साप म्हणजे आपल्या मना मनातील आश्चर्याचे भाव आपण अबब ह्या शब्दातून व्यक्त केले त्याचबरोबर एखादी वाईट दुःखद घटना जर घडली किंवा प्रसंग आपण ऐकला तर आपण काय म्हणतो अरे रे खूपच वाईट झाले म्हणजेच ह्या उद्गारातून वाहवा शाब्बास अपप अरे रे ह्या उद्गारातून बोलणाऱ्याच्या भावना व्यक्त होत असतात आनंद दुःख आश्चर्य इत्यादी भावना ह्या उद्गारांनी व्यक्त होतात आणि अशा उद्गारवाचक शब्दांनाच काय म्हटलं जातं केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात बघा आपल्या मनातील किंवा कोणाच्याही मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक शब्दांना काय म्हटलं जातं केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात मुलांनो आता आपण काही उदाहरणे पाहूया पहिलं उदाहरण बाप रे किती उंच इमारत आता ह्या वाक्यामध्ये इमारतीची उंची पाहून आश्चर्य वाटले आहे आणि ही आश्चर्याची भावना व्यक्त करण्यासाठी बापरे ह्या शब्दाचा प्रयोग केला गेला आहे दुसरं वाक्य अ हा किती गुलाबी थंडी आहे आज बघा ज्या दिवशी गुलाबी थंडी असते त्या दिवशी आपलं मन प्रसन्न असतं उत्साही असतं आणि आपल्या मनातील हा आनंद हर्ष व्यक्त करण्यासाठी आपण अ हा यासारख्या शब्दांचा प्रयोग करत असतो तिसरं वाक्य अरे रे थोडक्यात गेला सामना हातातून बघा ज्यावेळी तुम्ही क्रिकेटची असू दे कबड्डीची असू दे मॅच बघत असता आणि एका रनसाठी किंवा एका पॉईंटसाठी जर आपण हरलो तर आपण काय म्हणतो अरे रे थोडक्यात गेला सामना हातातून म्हणजे आपण अगदी थोडक्यात थोड्यासाठी हरलो आणि हे जे दुःख आहे ते दुःख व्यक्त करण्यासाठी आपण अरे रे सारख्या शब्दांचा वापर करत असतो जरी वरील वाक्यांच्या द्वारे विचार प्रकट झाले असले उदाहरणार्थ किती उंच इमारत किती गुलाबी थंडी आहे आज थोडक्यात गेला सामना हातातून या वाक्यांच्या आधारे जरी आपल्या मनातील विचार प्रकट झाले असले तरी त्याआधी मनात दाटून आलेली जी भावना आहे ती भावना बाप रे अहाहा हहा अरे रे या उद्गारातून व्यक्त झाली आहे आणि हे उद्गार म्हणजे भावना शब्दरूपाने व्यक्त झालेल्या असतात बघा मुलांना आपल्या मनातील ज्या भावना असतात त्या आपण बाप रे अहा हा अरे रे शापास छान शी यासारख्या शब्दांच्या रूपाने व्यक्त करत असतो भावना व्यक्त करणाऱ्या कोणत्याही उद्गारवाचक शब्दापुढे उद्गारवाचक चिन्ह द्यायचे असते बघा कंसामध्ये उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे आपल्या मनातील कोणत्याही भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक शब्दापुढे उद्गार चिन्ह हे द्यायचे असते हे उद्गार दाखविणारे शब्द वाक्यांच्या आरंभी येतात मुलानं हे जे उद्गार दाखवणारे शब्द असतात हे वाक्यांच्या आरंभी येतात आरंभी म्हणजेच काय तर वाक्याच्या सुरुवातीला येत असतात ते त्या वाक्याचा भाग नसतात हे जे उद्गर्वाचक शब्द आहेत ते त्या वाक्याचा भाग नसतात कारण ह्या उद्गर्वाचक शब्दांमुळे वाक्यांच्या अर्थात कोणताच फरक पडत नाही वाक्यात केवळ वापरायचे किंवा त्यांचा केवळ प्रयोग म्हणजेच उपयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात म्हणून अशा शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात बघा का म्हणतात ह्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय तर हे शब्द उद्गारवाचक शब्द हे वाक्याच्या सुरुवातीला येत असतात आणि या शब्दांमुळे वाक्याच्या अर्थामध्ये कोणताच फरक पडत नाही फक्त आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण त्या शब्दांचा प्रयोग करत असतो म्हणून अशा शब्दांना काय म्हटलं जातं केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात केवल प्रयोगी अव्यये ज्या विविध भावना व्यक्त करतात त्या विविध भावना व त्यांचे निर्देशक शब्द खालील तक्त्यात दिले आहेत मित्रांनो आता आपण हा तक्ता पाहूया या तक्त्यामध्ये आपल्या मनातील भावना कोणत्या प्रकारच्या असतात आणि त्या भावना व्यक्त करणारे को कौ। शब्द कोणते आहेत हे आपण पाहूया पहिली भावना आहे हर्षदर्शक हर्ष, हर्ष म्हणजेच आनंद आणि आनंदाची भावना व्यक्त करणारे शब्द आहेत अहा वाह वाव्वा अहा ओ हो भले शाबास दुसरी भावना आहे शोकदर्शक शोक म्हणजेच दुःख आणि दुःख व्यक्त करणारे शब्द आहेत अरे रे अगाई हाय हाय शिव शिव देवा रे हाय तिसरी भावना आहे आश्चर्यदर्शक जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं तेव्हा ते आश्चर्य व्यक्त करणारे शब्द आहेत अबब अरे बापरे अय्या अघ चौथी भावना आहे विरुद्धदर्शक दर्शक जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीला विरोध किंवा नकार द्यायचा असतो त्यावेळी आपण ह्या शब्दांचा वापर करतो आणि हे शब्द आहेत छे छट, उहू हेट, छे छे पाचवी भावना आहे तिरस्कार दर्शक एखाद्या गोष्टीचा आपल्याला जर तिरस्कार दर्शवायचा असेल तर हे तिरस्कार दर्शवणारे शब्द आहेत थू शी हुड छट, सातवी भावना आहे दर्शक, प्रशंसा म्हणजेच स्तुती करणे आणि ह्या भावना व्यक्त करणारे शब्द आहेत वाह शाबास भले ठीक फक्कड छान सातवी भावना आहे स्वीकारदर्शक म्हणजेच संमती दर्शक एखाद्या गोष्टीचा आपल्याला स्वीकार करायचा आहे संमती द्यायची आहे तर आपण पुढील शब्दांद्वारे त्या भावना व्यक्त करत असतो जी हां ठीक बरे अच्छा बरं आहे आठवी भावना आहे संबोधन दर्शक संबोधन म्हणजेच हाक मारणे आणि ह्या भावना व्यक्त करणारे शब्द आहेत अग अरे अहो ए अग नवी भावना आहे मौनदर्शक मौन म्हणजे मौन शांत राहणे आणि मौनदर्शक भावना व्यक्त करणारे शब्द आहेत चुप चिप गप गुप चिप तर मुलानो अशा प्रकारे आपल्या मनातील भावना आपण ह्या दिलेल्या शब्दांच्या आधारे व्यक्त करत असतो आणि ह्या उद्गरवाचक शब्दांनाच काय म्हटलं जातं केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात मुलानो ह्या केवल प्रयोगी अवयांचा आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कशा प्रकारे वाक्यात उपयोग केला जातो हे आपण काही उदाहरणांच्या आधारे पाहूया पहिलं उदाहरण आहे शापास बाळा तू खूपच चांगले यश मिळविलेस आपल्या मनातील आनंद हर्ष व्यक्त करण्यासाठी ह्या वाक्यामध्ये आपण शाब्बास या प्रयोगी अव्ययाचा उपयोग केला आहे दुसरं वाक्य अरे रे थोडक्यात गेला सामना हातातून अरे रे ह्या शब्दाच्या माध्यमातून आपण आपल्या मनातील शोक दुःख व्यक्त केला आहे तिसरं वाक्य बाप रे केवढा मोठा अजगर आता आपल्या मनातील आश्चर्याचे भाव आपण बाप रे ह्या शब्दातून व्यक्त केले आहे. चौथं वाक्य छे मी लग्न करणारच नाही आता ह्या वाक्यामध्ये छे ह्या शब्दातून विरोध जो आहे तो दर्शविला आहे विरोध दर्शविण्यासाठी छे या शब्दाचा उपयोग केला गेला आहे पाचवं वाक्य आहे शी शी किती घाण आहे येथे या वाक्यामध्ये तिरस्कार जो आहे तो तिरस्कार दर्शविण्यासाठी शी शी ह्या शब्दांचा प्रयोग केला आहे साव्य वाक्य छान छान आता तुझी गाण्यात प्रगती चांगली आहे प्रशंसा दर्शक जर आपण एखाद्याची स्तुती करतो प्रशंसा करतो तेव्हा आपण छान छान यासारख्या शब्दांचा वापर करतो अच्छा अच्छा पुन्हा भेटू लवकरच तर ह्या वाक्यामध्ये अच्छा अच्छा या शब्दातून आपण स्वीकार दर्शवला आहे संमती दर्शविली आहे स्वीकार दर्शविण्यासाठी संमती दर्शविण्यासाठी आपण अच्छा अच्छासारख्या शब्दांचा वापर करत असतो आठवं वाक्य अरे बाजूला हो वाटेतून अरे जरी आपण एखाद्याला हाक मारत असतो तेव्हा अरे अहो अग ह्यासारख्या शब्दांचा वापर करतो म्हणजेच अरे अहो अग ह्यासारखे शब्द हे संबोधनदर्शक शब्द आहेत संबोधन म्हणजेच हाक मारणे नववं वाक्य चूप एक शब्दही ऐकायचा नाही मला मौनदर्शक मौन म्हणजे मौन शांत राहणे आणि ह्यासाठी आपण चूप कपचुप यासारख्या शब्दांचा वापर करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपण या केवल प्रयोगी अव्ययांचा वापर करत असतो आता ह्या केवल प्रयोगी अव्ययांवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात ते आपण पाहूया प्रश्न एक खालील वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय ओळखा एक बाप रे रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले तर काय हाल होतील तुमचे वाक्यामध्ये बाप रे हे काय आहे केवल प्रयोगी अव्यय दुसरं वाक्य आहे शाबास तुम्हाला स्वावलंबनाचे महत्व पटले तर आणि ह्या वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय काय आहे तर शाबास तीन छान त्यात रंग भरावेत पण कुठून आणणार आणि ह्या वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय आहे छान पुढील प्रश्न आहे खालील वाक्यात योग्य केवळ प्रयोगी अव्ययाचा वापर करा तुम्हाला खाली चार केवळ प्रयोगी अवय दिलेली आहेत त्यातील योग्य केवळ प्रयोगी अव्ययाचा तुम्हाला वापर करून वाक्य पूर्ण करायचं आहे एक डॅश जन्मापासून आंधळी आहे ती आणि तुम्हाला केवळ प्रयोगी अव्य दिलेली आहेत अरे रे ठीक शाबास अबब अब, आणि योग्य केवळ प्रयोगी व्यय आहे अरे रे जन्मापासून आंधळी आहे ती दुसरं वाक्य डॅश असे करू नकोस आणि तुम्हाला केवळ प्रयोगी अव्यय दिलेली आहेत शाबास अबब छे छे वा आणि उत्तर आहे छे छे असे करू नकोस तर मुलानो आज आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय आपल्या मनातील भावना कोणत्या प्रकारच्या असतात आणि ह्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण कोणकोणत्या कौन शब्दांचा वापर करतो ह्याविषयीचा अभ्यास केला तर आता मुलानो तुम्हाला केवळ प्रयोगी अव्ययाची संकल्पना भावना आणि त्या भावना व्यक्त करणारे शब्द यांचा तक्ता हे तुम्हाला तुमच्या ग्रामरच्या वहीमध्ये लिहायचे आहे त्याचबरोबर जी आपण काही उदाहरणे पाहिली ती उदाहरणे देखील तुम्हाला तुमच्या ग्रामरच्या वही वहीत लिहायची आहेत धन्यवाद